नमस्कार, मी भाग्यश्री सर्वांचं झकास रेसिपीमध्ये स्वागत करते. आज आपण वरईचे पापड बनवणार आहोत आणि तेही अगदी वेगळ्या पद्धतीने. त्याच्यामध्ये सोडा त्याचबरोबर पापडखार अजिबात वापरणार नाही आहोत. आणि हे पापड बघा, मी तुम्हाला मिठामध्ये भाजून दाखवत आहे. अगदी हेल्दी रेसिपी आहे. उपवासाला मोस्टली आपण खिचडी किंवा बटाट्याची भाजी वगैरे असं खातो आणि ते खाल्लं की आपलं पित्त वाढतं. तर ॲसिडिटी होऊ नये यासाठी वरईही चांगली असते खाल्लेली, आणि थोडेसे पापड त्याच्याबरोबर असतील तर ते जेवणामध्ये एक चांगली टेस्ट येते. मग इथं मी तुम्हाला मिठामध्ये पापड कसे भाजायचे ते दाखवत आहे. बऱ्यापैकी कसं गावाकडे असलं की आपण चुलीवरती पापड भाजतो त्यावेळेस ते खूप चांगले लागतात, पण आपण जेव्हा शहरात राहतो, अपार्टमेंट सिस्टीममध्ये राहतो, तिथे आपल्याकडे ऑप्शन नसतो, आपण तिथं चूल मांडू शकत नाही. त्याचबरोबर प्रत्येकाकडे ओव्हन असतोच असं नाही. ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनला भाजू शकता पापड, कोणत्याही प्रकारच्या पापड्या भाजू शकता. पण ओव्हन नसेल तर असं आपण मिठामध्ये भाजू शकतो, ती एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यामुळे पापड हे टेस्टला खूप छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही मिठामध्ये पापड भाजून खाऊ शकता. त्यामुळे इथे अजिबात तेलाचा वापर होत नाही आहे. मी आणखी एक पापड तुम्हाला भाजून दाखवते. बघा, फुलत आहे तो. याच्यामध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही आहे, त्याचबरोबर पापडखार वापरलेला नाही आहे. छान फुलत आहे पापड, पांढरा शुभ्र होत आहे. त्याचबरोबर मी काही पापड्या इथं तुम्हाला तळून दाखवत आहे. काही जणांना तळलेले आवडतात, त्यासाठी मी तळूनही दाखवत आहे. बघा, डबल होत आहे साईजने आणि पांढरा शुभ्र होत आहे फुलल्यानंतर. त्याचबरोबर खायलाही खूप छान लागतो हा वरीचा पापड. काही टिप्स सांगितलेल्या आहेत मी, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लवकरच त्याचं नोटिफिकेशन येईल. आता आपण रेसिपी पाहूया पापड कसे बनवायचे. त्यासाठी मी तर निवडून भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे. त्याचबरोबर याला समाके चावल असंही म्हणलं जातं. आता आपण ती स्वच्छ धुवून घेऊया. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून 2 दिवसासाठी भिजत ठेवणार आहे. त्याचबरोबर दिवसातून 2 वेळा आपण त्यातलं पाणी चेंज करणार आहोत, म्हणजेच त्याला आंबूस असा वास येणार नाही. त्याचबरोबर आपल्या पापड्याही पांढऱ्या शुभ्र होतील. आता आपण 2 दिवसानंतर चेक करूया. आपली वरई भिजलेली आहे, त्याचबरोबर वरती जे फेसाळ पाणी आलेलं आहे ते काढून घेऊया. मी 2 दिवसातून 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी चेंज केलेलं आहे त्याच्यातलं. आताही आपण 1-3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजेच त्याला आंबूस वास येणार नाही. बघा, त्यातलं पांढरं पाणी निघत आहे. आता आपण ही जी भगर आहे ती मिक्सरला बारीक करून घेऊया. त्याची फाईन अशी पेस्ट तयार करणार आहोत आपण. छान बारीक अशी पेस्ट झालेली आहे. चमच्यावर मी दाखवत आहे त्याचं थिकनेस. अशा प्रकारे मी सगळी जी भगर होती ती बारीक करून घेतलेली आहे. आता आपण याच्या पापड्या बनवण्यासाठी मेजरमेंट बघूया पाण्याचं. तर 1 कप बॅटर आपण घेणार असेल तर त्यासाठी 8 कप पाणी ठेवायला लागतं, म्हणजे जेवढं बॅटर घेईल त्याच्या 8 पट पाणी आपल्याला इथे हे जे पीठ आहे पापडाचं ते शिजवण्यासाठी लागणार आहे. मी तर 8 कप पाणी घेतलेलं आहे. जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक चांगली उकळी काढलेली आहे पाण्याला.
त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे. मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण आपल्याला ओलं असताना ते बरोबर वाटतं आणि वाळल्यानंतर त्यातला पाण्याचा अंश उडून जातो आणि पापड्या खारट होतात, त्यासाठी मीठ हे कमी टाकायचं. आता एका हातामध्ये लाटणं मी घेतलेलं आहे आणि एका हाताने पीठ ओतत आहे. कंटिन्युअसली हलवत याच्यामध्ये पीठ ओतायचं आहे, म्हणजेच याच्यामध्ये गाठी होणार नाही. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. बघा त्याचं थिकनेस हा चेंज होत आहे. मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवून पीठ हे शिजवून घ्यायचं आहे. आता मी झाकण ठेवून 1-15 मिनटं पीठ शिजवून घेतलेलं आहे. बघा त्याचा थिकनेस हा मगापेक्षा चेंज झालेला आहे, म्हणजेच थोडंसं घट्ट झालेलं आहे आपलं बॅटर. त्याच्यावरती साई आलेले आहे. अगदी साई येईपर्यंत पीठ शिजव की पापड्या ह्या चांगल्या होतात, त्याला तडा जात नाहीत, त्याचे तुकडे पडत नाहीत. साई आता मी मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण पापड्या घालायला उन्हामध्ये हे बॅटर घेऊन जाऊया. मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे भिजवून पाण्यामध्ये, त्याच्यावरती आपण पापड्या घालत आहे. प्लॅस्टिक पेपरचा अजिबात वापर करत नाही आहोत इथं. आता मी सगळ्या पापड्या या घालून घेते अशा पद्धतीने. थोड्याशा जाड जाड घालायच्या, कारण त्या वाळल्यानंतर खूप पातळ होतात. सगळ्या पापड्या या घालून झालेल्या आहेत. इथे 1 कप आपण जे भगरीचं बॅटर घेतलं होतं त्याच्यामध्ये 50 पापड्या या तयार होतात आपल्या. याला 1 दिवस मी पूर्ण उन्हात वाळवलेलं आहे, पूर्णपणे वाळलेल्या आहेत त्या. आता आपण त्या कपड्यापासून सेपरेट करणार आहोत. इथे त्याच्यावरती अलगद पाणी टाकून या पापड्या सेपरेट करणार आहोत. पापड्याच्या मागच्या बाजूने आपण त्याच्यावरती पाणी मारणार आहोत आणि पाणी मारल्यानंतर 1-2 ते 3 मिनटं थांबून आपण पापड्या ह्या त्या कपड्यापासून सेपरेट करणार आहोत. बघा मी दाखवते कशा पद्धतीनं पापडी काढायची आहे. खूप इझिली सेपरेट होते पापडी कपड्यापासून, खूप अशी पातळ झालेली आहे. माझा हात आरपार दिसत आहे त्या पापडीतून. मी आता दुसरी पापडी काढून दाखवते तुम्हाला. बघा किती पटकन निघत आहे ते. अशा प्रकारे मी सगळ्या पापड्या काढून घेते. आणि त्या उन्हामध्ये पसरून ठेवते आणि 1 दिवस वाळवून घेते. एक दिवस वाळलेले आहेत, किती पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत बघा तुम्ही. इथे मी जिरे टाकलेले नाही आहेत, कारण आमच्याकडे उपवासाला जिरे खाल्ले जात नाहीत. तुम्ही जर खात असाल तर त्याच्यामध्ये जिरे हे पीठ शिजवून झाल्यानंतर जेव्हा पापड्या टाकतो तेव्हा घालायचे. अशा प्रकारे आपल्या पापड्या बनवून झालेल्या आहेत आणि मी त्या तळून आणि भाजून दोन्ही प्रकारे दाखवलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, काही सजेशन असतील तर कमेंट करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. बाय बाय.